मनोज जरांगेंची पायदिंडी मुंबईच्या उंबरठ्यावर. नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमध्ये रात्रभर मुक्काम, आज मुंबईच्या दिशेनं करणार कूच. मनोज जरांगेंची समजूत काढण्याचा आणि पायदिंडी नवी मुंबईतच थांबवण्याचा सरकारचा प्रयत्न. सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंशी चर्चा करणार, तर आझाद मैदानाबाबत परवानगी नाही. आज 75वा प्रजासत्ताक दिन. दिल्लीतील राजपथावरती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजारोहण. देशभरात उत्साहाचं वातावरण. राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन. यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा. व्यंकय्या नायडू आणि चिरंजीवींना पद्मविभूषण, तर ज्येष्ठ नेते राम नाईक, संगीतकार प्यारेलाल यांच्यासह महाराष्ट्रामधील 6 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर. अमित शहा 2 दिवस नाशिकच्या दौऱ्यावरती, उद्या नाशिकमध्ये होणाऱ्या सहकार परिषदेला राहणार उपस्थित. बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप येण्याची चिन्ह. नितीश कुमार इंडिया आघाडीचा हात सोडून भाजपला साथ देण्याची चर्चा. नितीश आणि भाजप एकत्र सत्ता स्थापन करण्याची शक्यता. मुंबईच्या ग्रँड रोडमधील रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू. रात्री 2 वाजल्यापासून आग धुमसतीच. अग्निशमन दलाकडनं आग विझवण्याचे प्रयत्न सुरू.